पाहिजे. या जगात जगायचं ठरलं तर माणसाने खरोखर काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर माणसाचं जीवन म्हणजे क्षणभंगूर पाण्याचा बुडबुडा, कधी फाट दिसत फुटलता तपास नाही. असो यत्ता कितीही वेळ बडबडत बसलो तर कुणाचा कुणाला वेळ लागणार नाही. त्याच्याकरता माझ्या जीवाचा जुगल मित्र खानदेश भूषण खानदेशाचा कुंदूर हिरा मग सम्राट मास्टर भिका भीमा सांगवीकर पैकी भीमा भाऊ सांगवीकर यांचं शेलीफळ म्हणजे पंकज कुमार सांगवीकर ना हा पोरका ताबडतोब बोलवून घेतलं पाहिजे. अहो पंकज कुमार सांगवीकर, राम राम मित्र, काय चाललं तुझं? काय चाललं? अरे बाबा माझा विषय तो गावची यात्रा म्हणून तुझी आठवण केली. अरे सध्या इथं नसतो. मग कुठे? बाहेर देशात असतो. बाहेर देशात? लंडनला असतो. लंडन? आता लंडनहून भारतात आलो. भारतात आल्यानंतर पहिले तुमच्या घरी गेलो. जीवाचा जीवलग मित्र. तू काय घरी नव्हता? तुझी बायको होती. मला सदर रूम बघितलं आणि भाऊजी वरचाडा. वरचाडा? माझी वरचाडा म्हणजे दुसऱ्या माजल्यावर राहिलाय. हा वर गेलो चहा पाणी केलं तेवढं तुझ्या बायकोनं माझं धरलं. काय हात चाललात कुठं? एवढ्या दिवसानंतर भेटला. आता आम्हाला लंडन दाखव, लंडन देश दाखव. लंडन देश दाखव म्हणजे काय? एवढं तेवढं गाव आहे का? ते काय छोटं गाव आहे का? केलंय मोठं देश. लंडन देश मोठा आहे बरोबर. नाही म्हणे आता तिकडे तुम्ही काही करा, आम्हाला तो देशच दाखव. मग शेवटी बाळा आठ स्त्री आठ पुरावा लागतो बाबा. बरोबर. तुमच्या दोघांच्या बायकोला घरात घेतलं, तू आणि आपला मित्र नंदू. नंदू तुमच्या दोघांच्या बायकोला घरात घेतलं, दरवाजा लावला, कडी लावली, पलंगावर बसलो, काढला बाहेर. काय जगाचा नकाशा? जगाचा नकाशा. जगाचा नकाशा असा पलंगावरती आतरला. म्हणलं वहिनी, ओ वहिनी, हे बघा नकाशा पलंगावरचा नकाशा. हा म्हटलंय चीन. चीन? हे पाकिस्तान. पाकिस्तान? हे न्यूझीलंड. न्यूझीलंड? हे थायलंड. थायलंड? हे नेदरलँड. नेदरलँड? हे स्वित्झर्लँड. स्वित्झर्लँड? आणि हे लंडन. खालच्या बाजूला नकाशात, खालच्या बाजूला लंडन. बरोबर. नकाशात खालच्या बाजूला लंडन. आता आपल्या मित्राची बायको काय म्हणती? नंदू. हे लंडन? हे लंडन? शेगाबाई. शेगाबाई? हे तर एवढं एवढं चीन. अक्षर तीन आहेत ना? लंडन. फक्त मधलंच लांबडे. अक्षर लांबड आहे ना जरा. तुझी बायको हुशार. शिक्षणाचा परिणाम. तुझी बायको त्याच्या बायकोला काय म्हणती? अगं तू इडीस का काय? इडीस का काय? हे जरी तुला बाहेरून एवढं एवढं दिसतं तर या आतमध्ये गेल्यावर लय मोठं होतंय. आतमध्ये कुठं काय तुला घोळ फस दिसलो का? मला सांग, एखादा गाव आपण एक दोन किलोमीटरच्या अंतरावर बघितलं, गाव केवढं दिसतं? बारीक दिसतं. आणि गावामध्ये गेल्यावर का मोठं दिसतं का दिसतं? तू मला रोडवर भेटला ना, तू तुला चहा पाठवून तुला घरी पाठवून. मला कसं वरून काय म्हणाले? आपल्या मित्राला बोलून घे. तू काय आवाज द्यावाच? कंपनीचे थोरले मला. अहो गणेश कुमार सांगवीकर, काय चाललं पठारे? तुझं कसं काय चाललं पंकज कुमार? वा वा मित्र, मित्राचं भेटे आणि मनाचा संशय फिटे. बरोबर. या म्हणीप्रमाणे आपण लहानपणाचे जीवाचे जीवलग मित्र आहोत. अरे आभाराचा भार कशाला? आभाराचा भार कशाला? गळ्यात फुलांचा हार कशाला? हृदयात माणुसकीच्या घराला दार कशाला? कुत्र्यासारखे भेटले मला कसा आनंद झाला. कुत्र्यासारखे? एवढे दिवसानंतर आमची इज्जत घेतो का? काय झालं? कुत्र्यासारखे? मी मित्रासारखे म्हणालो. कुत्र्यासारखे म्हणलंय? तुझे दोन्ही कान का बन असतील बेटा? मी मित्रासारखेच म्हणालो. बरं कसं काय आनंद चाललं? आई वडील कसे आहेत? आई वडिलांची सेवा करा. आणि त्यांनी आपल्याला जन्म दिला, त्यांच्यामुळे हे सुंदर जग आपल्याला पाहायला भेटलं, चांगल्या वाईट गोष्टी करायला भेटल्या. म्हणून म्हटलं आई वडिलांची सेवा करत चला. आणि एक प्रकारे देवाची सेवा केली नाही तरी चालेल, पण आई वडिलांची सेवा करायची. ते खुशाल आहेत ना? खानदेश भूषण जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी मग सम्राट मास्टर भिका भीमा सांगवीकर यांचे चिरंजीव मास्टर गणेशराजे सांगवीकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळ. आपल्याला तमाशा ऐकायला जायचं, पण जाताना कसं जायचं? शिस्तीत आणि वगनात. तिथे गेल्यानंतर आपल्या गावाची चव जायला नको. तिथे गेल्यानंतर वच वच करायची नाही. आपल्या आई बापाची चव जायला नको. हे ध्यानात ठेवायचं. बरोबर आहे का नाही? जाताना कसं जायचं? शिस्तीत आणि वगनात. आईला आई, बाईला बाई, बाईला बाई. आणि आली तर सोडायची नाही. सोडायची नाही. चहा पाणी करायचा, त्यांचा आदर सत्कार करायचा. अरे कलावंत येताना पोट घेऊन येतो, जाताना गावाचं नाव घेऊन जातो. आपल्या गावाची चव जायला नको. बरोबर आहे का नाही? मग शिस्तीत जायचं. मी पुढे जातो, मालकाची गाडी घेतो, तुम्ही दोघं पाठी मागून या आणि लवकर या. चव घालू नका, नाही तर कुत्र्यावाने मारखा. मारखायचं देऊन बोलून घेईन. आहे का नाही? तमाशा पाहिला जायचं, गाणे पाहिजे. गाणे पाहिजे. ते मालकाला वाजण्यात आवाज देऊन बोलून जायला. गाणे चालू करायला सांगू. जेवण जेवण. हा मित्रांनो, कार्यक्रम चालू असताना भावनेच्या भरात कलावंताच्या तुम्ही